अकाउंट म्हणून फॉर्म मॅनेजरमध्ये बसून काम करते. आता ते असिस्टंट पोझिशन ते आपण चालू आहे. त्याच्या आधी आपण इथे बरेच प्रोग्राम होते. 8 वर्षामध्ये रिझल्ट झाले असतात. मला तरी कुठलेला आपल्याला एक्झिट करायचे तर मला परवडलाच. 2 वर्षांनी ते आली ते 2 वर्षांनी ते आली होती. स्वच्छता पकडला तुम्हाला शिकवायला इथे कलावती भरत मॅडम आहेत. ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शिकवतील. आणि याच्या आधी आपल्याकडे खूप छान माहिती घेतलेली आहे. त्यांच्या आधी त्यांनी चालू आहे. तर मॅडम तुम्हाला सरांच्या आपल्याला सांगितलं पाहिजे की सगळं अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही सुद्धा मॅडम पुढील तुमचे काही डाऊट असतील किंवा प्रश्न असतील तर तुम्ही विचार करा की आपल्याला अभ्यासक्रम शिकायचं नाही. किंवा आपल्याला शिकवता आलं पाहिजे, आपल्याला कुठलाही उत्पन्न आलं पाहिजे किंवा आमचा उद्देश असतो. तुम्ही सक्सेस झालं पाहिजे किंवा आमचा संस्थेचा उद्देश. तर तुम्ही सुद्धा येऊन ते जाण्यापूर्वी तुम्हाला जर कळत नसेल तर तुम्हाला जास्त कुठे शिकायचं आहे तर मॅडमला जास्त जास्त प्रश्न विचारा. सक्सेस आपण स्वतःच असतं जर नाम कुठल्यामध्ये आलं तर किती जणी स्वतःचं पागला लागेल, किती जणी स्वतः कमवायला लागेल, ऑर्डर केलं लागेल. कोणी इकडे साईडला मेकअपला प्राधान्य दिलं जातं. लग्न वगैरे असं तर खूप लोक मेकअप वगैरे करायचे. तर आम्ही आता पागल बोलल्यावर मरण नाही आहे. कारण की एक ऑर्डर केली तरी तुम्ही 25,000 रुपये सहज कमावता आहे ऑर्डरला. तर अशा पद्धतीने करा की तुम्ही स्वतः नाही गेला तर तुमच्या भविष्यातील क्लासेस सध्या घेतले गरजेची किंवा ज्या शिक्षक तरी आपल्याला घेता आले पाहिजे. ह्या पद्धतीने शिक्षण घेऊन उठून जायचे. सरांनी सांगितल्या पद्धतीने तुम्हाला डोक्याच्या केसातून पायाच्या नाकापर्यंत अभ्यासक्रम शिकवला जाईल. की तुम्हाला तुमच्या इथे येऊन तुम्हाला 510 रुपये फी आहे. 260 रुपये कारण की सांसद 2010 रुपये फी 2510 रुपये जी फी आहे ती तुम्हाला मॅडमने 560 रुपयामध्ये एक कोर्स इथे केलेला आहे. तुम्ही त्या संधीचा फायदा मी वेळाकडे काढून इथे येतात. तर तुम्ही जास्त वेळ बसा. म्हणजे तुम्ही असं नका विचार करू का माझा वेळ झाला मी जाते आता. असं न करता आपल्याला मॅडम इथपर्यंत आपल्याला शिकवायला येतात. आपण गावात असतो मॅडम आपल्या वेळेला आम्ही शिकवायला येतात. त्या त्यांचा वेळ काढून येतो. आपण पण आपल्या वेळेला थोडा काढला गेला पाहिजे. सर असं काहीतरी रिजेक्ट द्यायचा तर आपण थोडा वेळ थोडा वाढ घेतो. काहीतरी दुसरं रिजेक्ट असतं किंवा काय असेल ते थोडंसं तुम्ही पण जरा असं ॲडजस्ट करा. कारण की बाकीच्या ठिकाणी पण रिजेक्ट असतात. आम्ही यांच्या आम्ही रिजेक्ट करून आलो आहोत. दोन रिजेक्ट आहे किंवा दुसरं अलिबागवर होतं. आणि ह्या मॅडम तुमच्याकडे विजिट येतात. तुमचे काही प्रश्न वगैरे असतील मॅडमने विचारत जा. मॅडमही आम्हाला समजत नाही किंवा मॅडम मॅडमला विचारत जा. जास्तीत जास्त शिकावं द्या आम्हाला भविष्यात. तुम्ही नुसतं शिकलं नाही पाहिजे, तुम्ही कमवलं पाहिजे. हा आमचा उद्देश मी तुम्हाला सांगते. कारण की त्या 2 वर्षांनी जेव्हा इथे येईल आणि कोणाचं पागल आहे ना हे सक्सेसफुली आम्हाला लिहिलं गेलं. 2 वर्षांनी 2 महिन्यांनी सुद्धा तुमचं काहीच मॅडम असतात ना मॅडम माहितीच असतात. 2 महिन्यांनी सुद्धा काहीच महिन्या बोलतात ना मॅडम आम्ही कमवायला लागू आम्हाला ऑर्डर द्यायला लागू. तर निदान काही नाही तर तुम्ही ॲग्रोची तरी सुरुवात करा.